घरातल्या चाचणी पॉझिटिव्ह आल्यास मनपाचे उपचार नाही आहेत, ऍडमिट करण्याआधी पुन्हा चाचणी करावी लागणार आहे, घरातली चाचणी ही अचूक आणि खात्रीशीर नाही आहे असं मनपानं म्हटलंय। केंद्राच्या नियमांचा विपरीत हा मनपाचा निर्णय आहे। घरामध्ये चाचणी करणाऱ्यांना ऍडमिट करायचं असेल तर पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय हा मनपानं घेतलेला आहे। मुंबईमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या ही जवळपास 18 ते 19 हजारांवर गेली आहे आणि या काळामध्ये घरामध्ये चाचणी करण्याचं प्रमाण सुद्धा मोठं होतं। या चाचण्यांमधून 20 मिनिटांमध्ये निदान होत असल्यामुळे तसंच होम क्वारंटाईनसह अन्य निर्बंधांपासून सुटका मिळवण्यासाठी हिची बाजारामध्ये चांगलीच मागणी वाढली आहे। प्रयोगशाळांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रानं घरगुती चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही असं केंद्र सरकारनं म्हटलंय। मात्र मनपानं घरच्या घरी केलेल्या या चाचणी आधारे उपचार न करण्याचा निर्णय घेतलाय। घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या या चाचणींचे अहवाल हे अचूक वा खात्रीशीर नाही आहेत आणि त्या आधारे थेट उपचार करणं धोक्याचं आहे असं महापालिकेचं म्हणणं आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे